कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या गर्भगृहात महिलांना प्रवेश देण्याचा प्रश्न अखेर निकाली निघालाय. राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पुजारी महिला संघटना आणि नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला महिलांच्या गर्भगृहातल्या प्रवेशावरून जोरदार समर्थक आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली होती. हा वाद विकोपाला जात असतानाच पुजाऱ्यांनी मात्र मवाळ भूमिका घेत विरोध मागे घेतला, त्यामुळे महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. निर्णय झाल्यानंतर लगेचच पोलिसांच्या उपस्थितीत 11 महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. आधी शनिशिंगणापुरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला, त्यानंतर आता कोल्हापुरातही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आता त्र्यंबकेश्वरातल्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळणार का याकडे लक्ष लागलंय. यश आम्ही खेचून आणलेलं आहे असं आम्हाला वाटतं. अतिशय समाधानी आहोत. यापुढे सर्व ठिकाणी जिथे जिथे पुरुष जातील त्या त्या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला गेला पाहिजे, यासाठी आम्ही लढे देत राहू. शाहू महाराजांचा विचार आहे, शाहू महाराजांचाच विचार तारारणीनं पुढे नेला आणि तोच विचार आज कोल्हापूरच्या समतेत कोल्हापूरनं समानतेनं पार पाडला, महिलांचा सन्मान केला असं आम्ही इथं मानतो. आज आम्हाला गाभाऱ्यात जायला मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला. स्त्री पुरुष समानतेविषयी जो निर्णय झालाय आणि आम्हाला आजपर्यंत गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेण्यात आलंय आणि इथून पुढे हे असंच चालू राहणार आहे, स्त्रियांना समान हक्क मिळत राहणार आहे. सावित्रीबाईंनी जो शिक्षणाने आम्हाला प्रगल्भता दिली ते शिक्षण आमचं आता आज कामी आलं, कारण हा लढा लढण्यासाठी जे शब्दबळ आम्हाला पाहिजे होतं, जी बुद्धी पाहिजे होती, ती सावित्रीच्या जीवावर आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आज आम्ही हा लढा जिंकला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.